महिला आशिया कप 2024 स्पर्धेतील दुसरा सामना काल भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झाला. डंबुला येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेतील हा दोन्ही संघांचा पहिला सामना होता, त्यामुळे भारताने या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात विजयाने केली तर पाकिस्तानची सुरुवात पराभवाने झाली. भारतीय महिला संघाचा हा आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधील 100वा विजय ठरला. मात्र या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 109 धावांचे आव्हान ठेवले आणि या आव्हानांचा पाठलाग भारतीय संघाने 14.1 षटकात 3 विकेट गमावत सहज पूर्ण केलाय. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यापूर्वी संघातून वगळण्यात आल्याचा सहन केलेल्या धक्क्यामुळे अमित पंघालची मानसिकता कणखर झाली. या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय समूहातील तो मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला खेळाडू असेल असे मत माजी राष्ट्रकुल विजेता बॉक्सर अखिल कुमारने व्यक्त केले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत अमितला पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले होते आणि त्यानंतर भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या एका तांत्रिक नियमामुळे अमितला संघातले स्थान गमवावे लागले. वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळ क्रिकेट टीमने इतिहास रचलाय. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ए ग्रुप मधील UAE विरुद्ध नेपाळ आमने सामने होते, तर नेपाळने हा सामना 23 बॉल आधी 4 विकेट गमावून जिंकला आणि विजयी सलामी दिली. मात्र UAE नेपाळला विजयासाठी 116 धावांचं आवाहन दिलं आणि नेपाळने हे विजयी आवाहन 16.1 ओव्हर मध्ये 4 विकेट्स ने पूर्ण केलं. तसेच नेपाळने यासह या स्पर्धेच्या इतिहासातील पहिला वहिला विजय मिळवलाय. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जपानच्या कलात्मक जिम्नॅस्टिक संघाला मोठा धक्का बसलाय. 19 वर्षीय कर्णधार शाको मियाताने धूम्रपान केल्यामुळे तिची संघातून हकलपट्टी करण्यात आली. मात्र जपानच्या कलात्मक जिम्नॅस्टिक संघाचे सराव शिबिर मोनाको येथे सुरू आहे, तेथे शाको मियाता धूम्रपान करत होती आणि त्यावेळेस तिच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली. तसेच जपानमध्ये आता या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्यात येते. वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा फलंदाज कावेम हॉज याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शानदार शतक ठोकलंय. इंग्लंड विरुद्ध विंडीज यांच्या ट्रेंट ब्रिज नॉटिंगहम येथे हा सामना खेळण्यात आला. कावेमने विंडीजच्या पहिल्या डावातील 66व्या ओव्हर मध्ये शतक झळकावलं. मात्र इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टॉक्स याच्या बॉलिंगवर कावेमने चौकार ठोकत त्याचे शतक पूर्ण केले. कोणतेही दडपण न बाळगता निर्धास्त मानसिकतेने खेळ करा असा भारतीय हॉकी संघाला सल्ला दिग्गज अशोक ध्यानचंद यांनी दिलाय. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघासाठी फारच आव्हानात्मक ड्रॉ मिळालेला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ब्रॉन्झ पदक जिंकले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने भारतीय हॉकीचे युग पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यंदा पुन्हा त्याच्याच नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघासमोर गटसाखळीतच मोठं आव्हान असणार आहे. T20 वर्ल्ड कप 2024 खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एका पाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहे. आता PCBने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदी विरोधात मोठा निर्णय दिलाय. या तिन्ही खेळाडूंना परदेशी क्रिकेट लीग मध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत या खेळाडूंना लाखोंचं नुकसान सहन करावं लागणार आहे. खेळाडूंना आपल्या खेळाप्रती असलेली जिद्द कधी कधी चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्यचकित करते आणि यावेळी पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष हॉकी संघाचा खेळाडू मॅट डॉसने असेच काहीसे केले. खेळांच्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी त्याने स्वतःचं बोट कापलं. ऑस्ट्रेलियन पुरुष हॉकी संघाचा 30 वर्षीय खेळाडू मॅट डॉसनं तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे.